नमस्कार ओम संस्कार चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मी घेऊन येत आहे एक बोधकथा कथेचं नाव आहे पुंगीवाला उंडीर नावाचे एक छोटेसे गाव होते त्या गावात जिकडे तिकडे उंदरांचा अगदी सुळसळाट झाला होता लोक वैतागून गेले होते एके दिवशी उंडीर गावात एक पुंगीवाला आला तो म्हणाला मला दहा हजार रुपये द्या मी गावात पाहायला एकही उंदीर ठेवणार नाही लोक खुश झाले पुंगीवाल्याला दहा हजार रुपये देण्यास तयार झाले दुसऱ्या दिवशी पुंगीवाला पुंगी वाजवत गावात फिरू लागला त्याचबरोबर घराघरातून उंदरांच्या झुंडीच्या झुंडी पुंगीवाल्याच्या मागे जाऊ लागल्या पुंगीवाला उंदरांना घेऊन नदीकाठी गेला उंदरांनी पटापट नदीत उड्या मारल्या गावातील उंदीर नाहीशे झाले पुंगीवाला गावात आला व पैसे मागू लागला पण लोकांनी त्याचे पैसे न देता त्याला हाकलून दिले पुंगीवाला रागवला व त्याने पुंगी वाजवायला सुरुवात केली त्याबरोबर काय चमत्कार झाला घराघरातनं गहरा लहान मुले बाहेर पडली व घोळक्या घोळक्यानी मुले त्या पुंगीवाल्याच्या मागे धावू लागली आता मात्र लोकांची घाबरगुंडी उडाली लोक घाबरून गेले त्यांनी पुंगीवाल्याचे पाय धरले गावकऱ्यांनी त्याचे दहा हजार रुपये देण्यास तयार झाले व त्याचे दहा हजार रुपये देऊन टाकले पुंगीवाला हसून म्हणाला कधी खोटे बोलू नका दिलेले वचन मोडू नका मग पुंगीवाल्याने सर्व मुलांना गावात आणले आई आईबापांना त्यांची मुले मिळाली त्यांना खूप आनंद झाला उंदीर गावात दिवाळीचा आनंद पसरला